कुळगाव बदलापूरमधील लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतात. भ्रष्टाचार, घोटाळे, गुन्हेगारी यांच्यासारख्या आरोपांचं सत्र आणि एकीकडे नाममात्र समाजकार्य करण्याचं काम लोकप्रतिनिधी पार पाडत असतात. माजी नगरसेवक आणि भाजपाचे माजी शहर प्रमुख संभाजी शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यातही त्यांचं नाव अधूनमधून समोर येतं आणि नेहमीच चर्चेत असतं. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका ऐन तोंडावर असताना थोडंसं रिलॅक्स म्हणून संभाजी शिंदे हे महाबळेश्वर इथे निसर्गाच्या सान्निध्यात रमून गेलेले दिसत आहेत. त्यांनी आपल्या प्रवासाचे आणि महाबळेश्वर इथे फिरताना आलेल्या विविध अनुभवांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेले दिसतात. नागरिकांनी सुद्धा त्याला पसंती दिलेली आहे. आपल्या व्हिडिओमधून शिंदे यांनी महाबळेश्वर इथल्या काही ठिकाणांची आणि नैसर्गिक विविधतेची माहिती दिलेली आहे. एखाद्या प्रोफेशनल यूट्यूब व्लॉगरप्रमाणे संभाजी शिंदे हे सर्व माहिती सांगत आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. त्यामुळे राजकारणापलीकडचा त्यांचा आनंदी चेहरा दिसून आलेला आहे. संभाजी शिंदे यांचं व्लॉगिंग एकदम प्रोफेशनल असून लोकांशी संवाद साधण्यात त्यांची चांगलीच पकड आहे. शिंदे यांचं स्किल पाहून ते चांगले यूट्यूबर होऊ शकतात अशी प्रतिक्रिया लोकांमधून ऐकायला येत आहे. त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल बनवल्यास त्यांचे लाखो सबस्क्रायबर होतील यात वाद नाही. संभाजी शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि प्रभागात अनधिकृत कामे केल्याचे आरोप आहेत. ते 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा नाव मोठं केलं. चला तर पाहूयात संभाजी शिंदे यांचा सुंदर व्लॉगिंग व्हिडिओ. नमस्कार. सध्या मी महाबळेश्वरच्या या जंगलामध्ये ट्रेक करतोय. महाबळेश्वर हे राज्यातील अतिशय सुंदर निसर्गसंपन्न असं हिल स्टेशन आहे आणि या ठिकाणचा निसर्ग हा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटने केला आहे. आपल्या पाठीमागे पाहू शकता की अतिशय सुंदर पद्धतीने अद्यापही डोंगर रांगा आहेत. फॉरेस्टने हा एक गावासाठी रस्ता तयार केलाय, परंतु संपूर्ण वनसंपत्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रिझर्व्ह केलेली आहे. आणि या जंगलामध्ये अनेक प्रकारची औषधी झाडं आहेत. हिरडा असेल, गुळवेल असेल, अशी अनेक झाडं या ठिकाणी पाहायला मिळतात. हा जवळजवळ बायोडायव्हर्सिटीपासून साधारण 3 किलोमीटरचा ट्रेक आहे. पण वातावरण अतिशय रम्य आहे. सकाळच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन अतिशय प्युअर आहे आणि या वातावरणामध्ये हा ट्रेक करताना अतिशय आनंद होतोय. राजकारण करून किंवा भ्रष्टाचार करून त्यात अडकण्यापेक्षा संभाजी शिंदे यांनी युट्यूबला एक करिअर करून लोकांचं मनोरंजन करावं अशी प्रतिक्रिया बदलापूरकर व्यक्त करत आहेत. अर्थातच नगरपालिकेत जनतेच्या पैशाचा अपहार करून कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यापेक्षा युट्यूब व्लॉगिंग हे क्षेत्र चांगलं आहे ह्यात वाद नाही. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा बदलापूर विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.